गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत आपला क्वेश्चन नंबर 4. मित्रांनो, क्वेश्चन नंबर 4 सॉल्व करण्याच्या अगोदर काही गोष्ट सांगते. ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती खूप किचकट दिलेली आहे. ठीक आहे, त्यांनी काही असेट पार्टनर घेऊन गेलाय, काही असेट कोणी घेतलाय नवीन कंपनीने घेतलाय, तर काही असेट फर्मने पण घेतलेल्या आहेत. ठीक आहे, परत काही ऍडजस्टमेंट मध्ये काय केले तुम्हाला परचेस कन्सिडरेशनची अमाऊंट दिलेली आहे. ठीक आहे, आणि परचेस कन्सिडरेशनचे अमाऊंट काय बोलतो मी, परचेस कन्सिडरेशनचे अमाऊंट कशी द्यायची हे तुम्हाला दिलेलं आहे. त्यात तुम्हाला प्रेफरन्स शेअर पण म्हणजे परचेस कन्सिडरेशन देताना तुम्हाला काय काय द्यायचे, प्रेफरन्स शेअर पण द्यायचं, इक्विटी शेअर पण द्यायचं. ठीक आहे, असं सांगितलंय बरोबर. परत चला, ठीक आहे, नवीन कंपनीकडून जे परत प्रेफरन्स शेअर मिळणार आहे ते प्रेफरन्स शेअर कुठल्या पार्टनरला कसे द्यायचे त्याचा वेगळा रेशो दिलाय बरोबर का. परत चला शेवटी, ठीक आहे, मागचे तीन क्वेश्चन जर नीट बघितले तर आपण शेवटी इक्विटी शेअर्स आणि जे कॅश अकाउंटचा बॅलन्स होता तो ट्रान्सफर पण त्या रेशो मध्ये करायचो, कॅपिटल अकाउंटच्या फायनल बॅलन्स मध्ये. ठीक आहे, तर तो रेशो पण वापरायचा आहे. ठीक आहे, परत काही गोष्टी तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी वेगळा रेशो दिलाय. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 4 सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही सगळे फॉर्मॅट आखून ठेवायचे. जर्नल लागायचे, जर्नलला तीन पानं. ठीक आहे, तुमचं रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, कॅश अकाउंट. ठीक आहे, परत इक्विटी शेअर अकाउंट, नवीन कंपनीचा अकाउंट आणि 6% प्रेफरन्स शेअर अकाउंट, हे अकाउंट तुम्हाला तयार करायचे. हे अकाउंट तयार झाल्यानंतर सगळ्यात शेवटी काय काय करायचे, वर्किंग नोट्स. ठीक आहे, वर्किंग नोट्स मध्ये तुमचं पहिले वर्किंग नोट्स असणार, हे हेडिंग आहे. एक नंबर वर्किंग नोट्स, कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट शेअरिंग रेशो, हे लिहून झाल्यावर दुसरे वर्किंग नोट्स, डिस्ट्रीब्युशन ऑफ इक्विटी शेअर. ठीक आहे, परत तिसरी वर्किंग नोट, डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रेफरन्स शेअर. ठीक आहे, पहिल्यांदा ही वर्किंग नोट करायचे, सेकंड नंबर, थर्ड नंबर, आणि ह्याच्या नंतर थर्ड नंबरचा पार्ट आहे तिकडे तिकडे दिलाय त्याच्या खाली लिहायचा. ठीक आहे, हे सगळं लिहून घ्या. ज्या वेळेस ह्याच्या संबंधित ऍडजस्टमेंट येईल, त्याच्या संबंधित एखादी माहिती येईल, त्या टाइमवर तुम्हाला मी जर एक्सप्लेनेशन देऊन टाकेल. ठीक आहे, चला लिहून घ्या. एक गोष्ट सांगतो आता बघा, बरं लिहून घ्या, चला बरं लिहून घ्या. क्वेश्चन नंबर 4 तुम्हाला मी सेंड केलाय. क्वेश्चन नंबर 4 तुम्हाला मी सेंड केलाय, एवढं लिहून घ्या फक्त. आणि झालं असेल स्क्रीनशॉट लिहून घ्या, पॉज करून लिहून घ्या. ठीक आहे, चला आपण सगळं स्टेप बाय स्टेप जाणार आहोत आणि क्वेश्चन पूर्णपणे समजून घेणार आहोत. ठीक आहे, आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. चला क्वेश्चन नंबर 4 वरती या. क्वेश्चन नंबर 4 काय म्हणते बघा, अमर बाल आणि चिदंबरम वेअर इन पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट्स. अमर 1/2, बाला 1/3 अँड चिदंबरम 1/6. तुमचे जे पहिले वर्किंग नोट्स आहे ना, त्यात मी हेडिंग दिले कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट शेअरिंग रेशो. तिथं कोण असा प्रॉफिट शेअर करणार आहे त्याचं वर्किंग नोट्स दिले. काय दिले बघा, अमरचा रेशो होता 1/2 म्हणजे काय, 1/2. बालाचा किती होता, 1/3 म्हणजे 1/3, आणि चिदंबरमचा किती होता, 1/6 म्हणजे 1/6. आता बघा, हा एवढा शेअर घेणार, हा एवढा शेअर घेणार, हा एवढा शेअर घेणार. ठीक आहे सर, रेशो कसा काढायचा बघा. काय म्हणतोय, रेशो तेव्हाच निघतो जवळ प्रत्येकाचा बेस, म्हणजे बघा एचा पण छेद, बीचा पण छेद आणि सीचा पण छेद कसा पाहिजे समान. मग आता बघा, इथं 6 आहे, 3 पाड्या 6 आहेत का, आहेत. 3 ला 2 निघणायचं आणि वरी पण 2 निघणायचं. इथं 2 ला 3 निघणायचं, इथं पण वरी 3 निघणायचं. त्यांना काय होईल, 3 × 2 = 6 आणि 3 × 1 = 3. ओके, 2 × 3 = 6 आणि 2 × 1 = 2. आता ह्याला पण खाली 6 आहे ना, खाली किती निघणायचं, 1 ना 1 ना, 6 × 1 = 6 आणि 1 × 1 = 1. बघा तिघांचा पण छेद समान झाला का, झाला ना. आता माझा काय येणार, रेशो A:B:C म्हणजे अमर बाल चिदंबरम. ए चा अंश घ्या 3, बी चा पण घ्या 2, सी चा वर्षा घ्या 1. मग रेशो काय आला, 3:2:1. कळते का, आणि बघा 3:2:1 म्हणजे काय, जो काही प्रॉफिट असेल त्याचे एक पण भाग किती होतील,
3 2 5 5 6 6 भाग होते किती भाग होते एकूण 6 भाग तर 6 भागापैकी 3 भाग कोण घेणार ए म्हणजे निम्मा निम्मा कोण घेणार आहे ए घेणार आहे बघा 1 हाफ म्हणजे ए निम्मा घेणार ठीक आहे त्या 6 भागामध्ये 2 भाग कोण घेणार कोण घेणार 2 भाग कोण घेणार बी घेणार आणि 1 भाग कोण घेणार सी घेणार ठीक आहे हा होता माझा कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट शेअरिंग रेशियो ठीक आहे चला आता खाली काय दिले पुढे द बॅलन्स शीट ऑफ पार्टनरशिप एज ऑन एज ऍट 31 मार्च 2013 वाज एज अंडर ठीक आहे तुम्हाला कोणतं बॅलन्स शीट दिले काय दिले बॅलन्स शीट तर काय काय दिले बघा फिक्स्ड कॅपिटल अकाउंट दिले ठीक आहे परत करंट अकाउंट दिले सर करंट अकाउंट म्हणजे काय असते सेम टू सेम कॅपिटल अकाउंट असतं फिक्स्ड कॅपिटल म्हणजे काय आणि करंट अकाउंट म्हणजे काय ठीक आहे हे तुम्हाला 12 च्या लेक्चर मध्ये पाहायला मिळेल चला लोन अकाउंट ठीक आहे लोन अकाउंट म्हणजे काय ठीक आहे पार्टनरशिप फर्मने बाल घर नावाच्या पार्टनरकडून लोन घेतलं होतं आणि अजून काय होतं क्रेडिटर्स ठीक आहे या नियमाची लायबिलिटी साइड पुढे आहे असेट साइडला काय काय दिले फिक्स्ड असेट स्टॉक डेटर्स आणि कॅश ठीक आहे चला क्वेश्चन सोडवताना आपली सगळ्यात पहिल्यांदा स्टेप काय होती ठीक आहे इथे हेडिंग द्या इन द बुक्स ऑफ द फर्म हेडिंग द्या इन द बुक्स ऑफ फर्म ठीक आहे जर्नल एंट्रीज जर्नल एंट्रीज ठीक आहे पहिले स्टेप काय होती माझी कुठला अकाउंट खोलायचं रिअलायझेशन अकाउंट उघडायचं ठीक आहे नंतर पुढची स्टेप काय होती पार्टनर कॅपिटल अकाउंट फर्स्ट स्टेप काय होती आता ह्या नावाचा अकाउंट उघडायचा पार्टनर करंट अकाउंट ठीक आहे हे या क्वेश्चन मध्ये एक्स्ट्रा आहे ह्यात काय उघडायचे पार्टनर करंट अकाउंट डेबिट उघडायचे परत काय उघडायचं होतं हा कॅश ऑब्लिक बँक अकाउंट ठीक आहे कॅश ऑब्लिक बँक अकाउंट झाल्यानंतर अजून काय राहिलं अजून काय राहिलं ठीक आहे इकडे उभं राहतात ना ह्यावेळेस जर्नलला जागा कमी आहे ना इथं नवीन कंपनी कोणची आपली नवीन कंपनी युनिक इंडिया लिमिटेड युनिक इंडिया लिमिटेड ठीक आहे परत काय म्हणायचं इक्विटी शेअर अकाउंट इक्विटी शेअर अकाउंट आणि सगळ्यात शेवटी काय म्हणायचंय प्रेफरन्स शेअर अकाउंट ठीक आहे एवढे तुम्हाला लेजर्स खोलून ठेवायचे ओके चला आता आपली पहिली स्टेप पहिली स्टेप काय होती सगळे असेट सगळ्या लायबिलिटीज ट्रान्सफर कुठे करायच्या कुठे करायच्या पार्टनर आपल्या रिअलायझेशन अकाउंटला फक्त ट्रान्सफर काय काय करायचं नाही कॅश अकाउंट ट्रान्सफर करायचं नाही कॅपिटल अकाउंट ट्रान्सफर करायचं नाही आणि करंट अकाउंट पण ट्रान्सफर करायचं नाही मग लायबिलिटी साईडला राहिलं काय फक्त चला बॅलन्स शीट ला या जर फिक्स्ड कॅपिटल अकाउंट म्हणजे कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स आपण रिअलायझेशन ट्रान्सफर करतो का नाही करत मग कुठं टाकतो कॅपिटल अकाउंट काय केलंय कॅपिटल अकाउंट आपण लिहून टाकतो तर कॅपिटल अकाउंट लिहून टाका नाव आपण शॉर्टकट मध्ये लिहिणार आहोत ए बी सी म्हणजे अमर बाल आणि चिदंबरम बरोबर ना इथं काय येणार बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन किती आहे 50,000 30,000 20,000 ओके चला पुढे काय दिले करंट अकाउंट करंट अकाउंट आपण उघडले मग काय करा त्याचा बॅलन्स त्याच्या अकाउंटला लिहून टाका दोघं सेमच असतात बरोबर ना काय अडचण येत नाही इथं ए बी सी ए बी आणि सी बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन किती 24 18 13
ओके चला आता लोन अकाउंटला जे बॅलन्स शीटचा लोन अकाउंटला काय झाले बघा बाळाचं लोन पार्टनरकडून घेतलेलं लोन हे कधीही रियलायझेशनला ट्रान्सफर करायचं नाही पुढं क्रेडिटर्स क्रेडिट ट्रान्सफर करा कुठं रियलायझेशन अकाउंटला मग एंट्री काय करणार माझी सगळ्या लायबिलिटी मी ट्रान्सफर करायला लागले काय होणार क्रेडिटर्स फक्त हां क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू रियलायझेशन अकाउंट डायरेक्शन काय आहे बीइंग लायबिलिटी ट्रान्सफर्ड टू रियलायझेशन अकाउंट ठीक आहे शॉर्टकट मध्ये लिहा चला लिहून घ्या एंट्री करा आणि एंट्रीचं पोस्टिंग पण करा चला हा क्रेडिटर किती माझ्याकडे क्रेडिटर किती आहेत 35,000 पोस्टिंग कसं होणार रियलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय होणार बाय क्रेडिटर किती 35,000 ओके चला आता असे साईड तयार असे ट्रान्सफर करून टाका पण पण त्या साईड आहेत फिक्स्ड असेट स्टॉक आणि डेटर्स करा असेट ट्रान्सफर करताना एंट्री काय होती रियलायझेशन अकाउंट डेबिट टू काय होणार टू फिक्स्ड असेट परत टू स्टॉक टू कॅश फिक्स्ड असेट किती आहेत 70,000 डेटर्स 34,000 ठीक आहे नाही स्टॉक 34,000 आणि डेटर 45,000 ठीक आहे टोटल किती होते बघा 70 आणि 30 एक लाख आणि चाळीस हजार 1,49,000 मॅनेजर काय येणार मॅनेजर काय येणार बीइंग असेट्स ट्रान्सफर्ड टू रियलायझेशन अकाउंट ओके आता पोस्टिंग करा रियलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला काय करणार टू फिक्स्ड असेल किती आहेत 70,000 परत टू स्टॉक किती आहेत 34,000 परत कॅश किती आहे कॅश नाही काय डेटर्स डेटर्स किती आहेत 5 मला रिप्लाय येतोय मेसेज येतात सर ज्याला लेटर कंपल्सरी आहेत का तुम्हाला क्वेश्चन मध्ये पास करा म्हणजे असतील तरच परीक्षेत पास करा म्हणजे एंट्री करा एंट्री सांगितलं नसतील एंट्री करू नका सर पण एंट्री शिवाय गोष्टी कळत नाही हे तर आहे म्हणूनच मी काय करतोय त्यांनी सांगू नाही तर नाही सांगू एंट्री पास करतोय आणि इकडं लेजर पण बनवतोय ठीक आहे चला झालं हे ओके आता आपली पुढची स्टेप काय होती बघा क्वेश्चन वाचा मग स्टेप कळते काय दिलंय बघा पुढे क्वेश्चन खाली अरे हा कॅश अकाउंटचा बॅलन्स ट्रान्सफर करायचा राहिलाय बघा असेट साईडला कॅश अकाउंट किती आहे 61,000 तो बॅलन्स कुठे येणार तो बॅलन्स ब्रॉट डाऊन 61,000 ओके चला पुढे काय दिले बघा खाली द फिक्स्ड असेट इन्क्लुडेड टू मोटर कार हॅव्हिंग बुक व्हॅल्यू ऑफ ₹7,000 अँड ₹5,000 सर बुक व्हॅल्यू म्हणजे काय बुक व्हॅल्यू म्हणजे त्या कारची किंमत त्याने काय सांगितलं आपल्याला आपल्या बॅलन्स शीट मध्ये जी फिक्स्ड असेट होती त्या फिक्स्ड असेट मध्ये दोन मोटर कार होत्या त्याचा एका मोटर कारची किंमत किती होती 7,000 आणि एका मोटर कारची किंमत किती होती 5,000 समजतंय हे फक्त इन्फॉर्मेशन आहे पुढे द पार्टनर्स ऍक्सेप्टेड द ऑफर ऑफ युनिक इंडिया लिमिटेड टू अक्वायर द स्टॉक अँड फिक्स्ड असेट्स अदर दॅन मोटर कार्स ऍट अन इन्क्लुसिव्ह प्राइस ऑफ ₹1,50,000 जी नवीन कंपनी आहे युनिक इंडिया लिमिटेड ठीक आहे पार्टनर तयार केली आहे त्या युनिक इंडिया लिमिटेडनं एक्झिस्टिंग पार्टनरशिपला ऑफर दिली
काय दिले की आम्ही तुमच्या असेट मध्ये काय काय घेतोय स्टॉक आणि फिक्स्ड असेट ह्या डायरेक्टली किती रुपयाला घेतोय 150000 रुपयाला घेतोय पण ह्या फिक्स्ड असेटची किंमत किती पाहिजे असताना 70000 पण ह्या फिक्स्ड असेट मध्ये काय काय होतं मोटर कार पण होत्या ना किती रुपयाच्या होत्या 170 आणि 150 म्हणजे मोटर कार होत्या 12000 रुपयाच्या कळतंय का हे मोटर कार कंपनीने घेतलेत का नाही घेतल्या नीट वाचा काय दिले द पार्टनर ऍक्सेप्टेड द ऑफर ऑफ युनिक इंडिया लिमिटेड टू अक्वायर द स्टॉक अँड फिक्स्ड असेट्स अदर दॅन मोटर कार स्टॉक घेणार आहे फिक्स्ड असेट घेणार आहे पण त्या फिक्स्ड असेट मध्ये मोटर कार घेणार आहेत का नाही घेणार ठीक आहे किती रुपयाला ऍट एन इन्क्लुसिव्ह प्राइस ऑफ 150000 म्हणजे फिक्स्ड असेट आणि स्टॉक किती रुपयाला घेतलाय 150000 रुपयाला घेतलाय पुढे सर ही इन्फॉर्मेशन कशाचे परचेस कन्सिडरेशन काढण्यासाठी ठीक आहे असे किती रुपये घेतल्या 150000 पुढे आता द परचेस कन्सिडरेशन वाज टू बी सॅटिस्फाईड बाय अ कॅश पेमेंट ऑफ रुपीज 26000 बघा लायबिलिटी वगैरे काय घेतलंय कंपनीने नाही घेतलं डायरेक्ट काय सांगितलं जे काही परचेस कन्सिडरेशन होईल ते परचेस कन्सिडरेशन मधील 26000 रुपये कसे घ्यायचे कॅश मध्ये आता पीसी किती होता 150000 150000 मधले 26000 कसे मिळणार आहेत कॅश मध्ये ओके 150000 मधून किती 26 गेले शिल्लक किती राहतात 124000 ठीक आहे आता हे 124 कसे घ्यायचे ते बघा कॅलेशन इज पार्ट बाय कॅश पेमेंट ऑफ रुपीज 26000 अँड अलॉटमेंट बाय द कंपनी टू पार्टनर्स अलॉटमेंट बाय द कंपनी टू पार्टनर्स म्हणजे काय कंपनी पार्टनर्सला अलॉटमेंट राहील आणि वाटणार आहे काय वाटणार आहे 5506% प्रेफरन्स शेअर ठीक आहे काय देणार आहे 5500 शेअर देणार आहे कुठले शेअर प्रेफरन्स शेअर देणार आहे ठीक आहे ऑफ रुपीज 10 इच रुपीज 1 पर शेअर पेड अप सगळे एक शेअर 10 रुपयाचा आहे पण त्यातले पेड अप म्हणजे तुम्हाला किती रुपये देणार फक्त किती तुमच्याकडे फक्त 8 रुपये आले असं मिळणार आहे मग सर शेअरची किंमत 10 रुपये किंवा 8 रुपये 8 रुपये घ्या कळते का कंपनी तुम्हाला 5500 शेअर दिले आणि एक शेअर 8 रुपयाला किती पैसे मिळाले तुम्हाला 5500 गुणिले 8 किती येतात 44000 रुपये येतात ठीक आहे म्हणजे 26000 कॅश मध्ये आले 44 प्रेफरन्स शेअर मिळाले ठीक आहे पुढे अँड 8000 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 10 इच फुल्ली पेड कळते का आता काय काय मिळाले तुम्हाला पीसी किती आता 150000 पीसी ड्यू करा पहिले तर काय करू आपण पीसी ड्यू चेंज करू चला परचेस कन्सिडरेशन ये नाही कोणाकडे ये नाही युनिक इंडिया लिमिटेड कडून कोणाकडे ये नाही युनिक इंडिया लिमिटेड अकाउंट किती ये नाही 150000 आणि पुढे जातो रियलायझेशन अकाउंट का टू रियलायझेशन अकाउंट किती 150000 नॅरेशन काय होणार बिंग पीसी ड्यू ठीक आहे पीसी ड्यू ची आपण एंट्री केली बरोबर का चला पोस्टिंग करायचं युनिक इंडिया लिमिटेड अकाउंटच्या युनिक इंडिया लिमिटेड अकाउंटच्या डेबिट साइडला काय येणार टू रियलायझेशन अकाउंट ओके आणि रियलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला काय येणार बाय युनिक इंडिया लिमिटेड किती 150000 ओके चला आता पीसी ड्यू झाल्यानंतर मी पुढची एंट्री कोणती करतोय बाळांनो पीसी रिसीव करतो बरोबर ना आपला पीसी कसा कसा मिळणार आहे शेअर मध्ये कॅश मध्ये मिळणार आहे कॅश मध्ये पण मिळणार आहे आणि इक्विटी शेअर्स पण मिळणार आहे बरोबर ना तर बघा आता हे पैसे पण आपल्याला मिळाले युनिक इंडिया लिमिटेड कडून मिळाले ना काय मिळालं मला कॅश मिळाली कॅश अकाउंट डेबिट किती मिळाली 26000 अजून काय मिळालं 6% प्रेफरन्स शेअर ठीक आहे अकाउंट डेबिट किती शेअर मिळाल्यात 5500 शेअर गुणिले 8 रुपीज बरोबर ना किती येतात 44000 कळलं का अजून काय मिळालं
इक्विटी शेअर्स मिळाले. किती मिळाले इक्विटी शेअर्स? 8000 शेअर इनटू रुपीस 10. हे किती मिळाले? 80000. बघा 80 42 20 किती होतात? 150000 रुपये होतात. ठीक आहे, हे सगळं मला कोणाकडे मिळालं? टू युनिक इंडिया लिमिटेड. आणि वर्किंग नोट्स मध्ये जाऊन बघा 5 शेअर कसे मिळाले, काय केले मी सगळं तुम्हाला रेकॉर्डिंग करून दिले. ठीक आहे, किती आले? 150000. नेक्स्ट काय येणार? बीइंग परचेस कन्सिडरेशन रिसीव्ड. कन्सिडरेशन रिसीव्ड समजते का? हे जर असं कळलं ना तर बघा प्रेफरन्स किती होते, फीस किती मिळतात? 150000 होता. 26000 रुपये कॅश मध्ये आले. ठीक आहे, 44000 रुपयाचे प्रेफरन्स शेअर आले. प्रेफरन्स शेअर कसे काढले? 5500 गुणिले 8 रुपये पीडफ होते, 8 रुपये केलं. किती आलं? 44000. आणि इक्विटी शेअर किती आहेत? 8000 शेअर आहेत, 120 आहे, 10 रुपयाला 80000. समजते का? असं तुम्ही किती आले? 150000 आले. तर पोस्टिंग करा. पोस्टिंग कसं येणार आहे बघा, हे सगळं पॅरामीटर करू आपण. युनिक इंडिया लिमिटेड अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय काय येणार आहे? कॅश अकाउंट 6% प्रेफरन्स शेअर आणि इक्विटी शेअर एवढे येणार आहे. युनिक इंडिया लिमिटेडच्या क्रेडिट साईटला काय काय येणार? बाय कॅश, बाय 6% प्रेफरन्स शेअर आणि बाय इक्विटी शेअर. बाय इक्विटी शेअर्स कॅश 26000. किती? 26000. 6% प्रेफरन्स शेअर 26000 आणि 80000 झाले का? 150000 ला 150000. ओके, ह्या अकाउंटमध्ये काय झालं? टॅली. अजून काय काय पोस्टिंग राहिले? ह्या अकाउंट पोस्टिंग झालं कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला काय द्यायचं? युनिक इंडिया लिमिटेड. बघा कॅश आली कॅश अकाउंटच्या डेबिटला. युनिक इंडिया लिमिटेड किती पैसे आले? 26000. परत काय होतं? 6% प्रेफरन्स शेअर अकाउंटच्या डेबिट साईडला. बघा 6% प्रेफरन्स शेअर अकाउंटच्या डेबिट साईडला टू इंडिया लिमिटेड. युनिक इंडिया लिमिटेड किती? 44000. ओके का? चला पुढं. इक्विटी शेअर अकाउंटच्या डेबिट साईडला टू युनिक इंडिया लिमिटेड इंडिया लिमिटेड किती? 80000. झालं पोस्टिंग याचं? ओके चला पुढच्या इन्फॉर्मेशन वरती या. हे झालं बघा पीसी रिसिव्ह केला, पीसी ड्यू पण केला. पुढे द पार्टनर्स अग्रीड द फॉलोइंग शुड बी द बेसिस ऑफ काय राहिले का? अजून राहिल्या वरती बघा द डेटर्स रिअलाइज्ड पीसी कसा पे केला ते झालं नंतर त्याच पॅराग्राफ मध्ये एक लाईन आहे. द डेटर्स रिअलाइज्ड रुपीज 42000. रिअलाइज्ड म्हणजे काय? डेटर्स कडून पैसे मिळाले. अँड क्रेडिटर्स वेअर सेटल्ड फॉर रुपीज 33000. त्याचा अर्थ काय? क्रेडिटरला पैसे देऊन टाकले. किती? 33000. बघा ठीक आहे, हे पुस्तक वर एंट्री करू आपण. बघा डेटरकडून पैसे आले म्हणजे काय होणार? कॅश अकाउंट डेबिट. कॅश अकाउंट डेबिट टू पुन्हा रिअलायझेशन अकाउंट करायचं कधी पण काय तर डेटर गावात गेले नाही तर कळते ना. ठीक आहे, किती? 42000 रुपये मिळाले. कळते का? एंट्री काय येणार? बीइंग डेटर्स रिअलाइज्ड किंवा कॅश रिसिव्ह फ्रॉम डेटर्स असं लिहू शकता. ठीक आहे, तर पोस्टिंग कसं होणार आहे? कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिअलायझेशन आणि रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश अकाउंट कॅश किती? 42000. ओके चला, हे झालं डेटरकडून पैसे आले आणि क्रेडिटरला किती दिले? 33000. बरोबर ना? म्हणजे कॅश गेली ना, मग आता काय होणार? रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट किती?
काय संख्या आहे ना बी हां अमाउंट ऑफ क्रेडिटर्स किंवा बी कॅश पेड टू क्रेडिटर किंवा क्रेडिटर सेटलर असे लिहू शकता पोस्टिंग करा रियलायझेशन अकाउंटच्या डेबिट साइडला टू कॅश 33000 आणि कॅश अकाउंटच्या क्रेडिट साइडला समजते का ओके चला पुढे काय दिले बघा आता द पार्टनर एग्रीड द फॉलोइंग शुड बी द बेसिस ऑफ डिस्ट्रीब्यूशन ऑन डिसोल्यूशन ऑफ पार्टनरशिप बघा डेटर सगळे दिले सगळे झाले आता अजून काय काय इन्फॉर्मेशन आहे खाली काही कंडिशन दिली आहेत पार्टनरशिप फर्म बंद करताना कसं कसं डिस्ट्रीब्यूशन होणार कसं कसं वाटणी होणार हे खाली कंडिशन दिले पहिली कंडिशन काय दिली अमर टू टेक ओव्हर वन कार at a valuation of rupees 8000 and balance to take over another at valuation of 4600 fixed asset मध्ये दोन मोटर कार होत्या बरोबर का एक मोटर कार कोण घेणार आहे अमर अमर आणि एक मोटर कार कोण घेणार आहे किती रुपयाला दिलेत किंमत इतला 8000 ने 4600 ला जे कार अमरने घेतली तेवढे पैसे कोणाकडे येणार असतील अमरकडे बरोबर का आणि मोटर कार मोटर कार कुठून घेऊन जाणार पार्टनर रिलेशन अकाउंट मधून घेऊन जाणार बरोबर ना मग पार्टनर कडे ये नाही मग काय होणार अमर्स कॅपिटल अकाउंट डेबिट बाल्स कॅपिटल अकाउंट डेबिट करंट अकाउंट करंट अकाउंट ठीक आहे सर कॅपिटल अकाउंट म्हणजे चालते का चालते जर क्वेश्चन मध्ये करंट अकाउंट दिलं नसतं तर डायरेक्ट काय म्हणलं असतं कॅपिटल अकाउंट पण क्वेश्चन मध्ये मला काय दिले करंट अकाउंट दिले मग कुठे गेलं सर करंट अकाउंट ठीक आहे पार्टनर कडे ये नाही ना कोणाकडे नाही एंट्री करणार आधी एंट्री करू चला हां आधी एंट्री करू आपण इथं बघा एंट्री कशी होईल कोणाकडे नाही ये नाही अमर आणि बाल ये ना म्हणजे कार कोणी कोणी घेतली पहिली काय घेतली अमर ना अमर कडे ये ना अमर करंट अकाउंट डेबिट अजून कोणी काय घेतली बाल ने घेतली बाल करंट अकाउंट डेबिट हां टू रियलायझेशन अकाउंट कोणत्या नंबरला काय आहे रियलायझेशन अकाउंट मधून घेऊन जाणार किती रुपये घेतली काय 8000 4600 आणि टोटल 12600 नाही संख्या आहे बी बी असे टेक कर ओव्हर बाय पार्टनर्स टेक कर ओव्हर बाय पार्टनर्स पोस्टिंग अमर करंट अकाउंटच्या डेबिट साइडला बाय बाय रियलायझेशन किती आणू शकला 8000 बालाच्याला 4600 हां आणि रियलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय अमर्स करंट अकाउंट बाय अमर्स करंट अकाउंट करंट अकाउंट किती 8000 आणि बाय हां बाय पास करंट अकाउंट 4600 करंट अकाउंट 4600 4600 ओके चला पुढे काय दिले बाल टू बी अलॉटेड प्रेफरन्स शेअर सेकंड कंडिशन काय दिली बाल टू बी अलॉटेड प्रेफरन्स शेअर टू द व्हॅल्यू ऑफ हिज लोन बघा नवीन कंपनी कंपनीकडून फर्मला प्रेफरन्स शेअर मिळाले होते हे कोणती शेअर मिळवते प्रेफरन्स शेअर इंटरव्यू जावा 5500 शेअर मिळाले होते वर्किंग नोट्स पण दिले ठीक आहे तो बघा जाऊन बघा कॅल्क्युलेशन ऑफ प्रेफरन्स शेअर बरोबर ना काय केले बघा तिथे काय दिलं असेल मी टोटल हे दिले टोटल अमाऊंट ऑफ लोन किंवा नंबर ऑफ शेअर्स बरोबर ना नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स गिवन टू बी गिवन टू बाला किती होतं त्याच्या लोनच्या मध्ये 20000 त्याला भागिले मी 8 केले बरोबर ना 20000 भागिले 8 केल्यानंतर वर्किंग नोट्स मध्ये जाऊन बघा 20000 भागिले 8 केल्यानंतर किती येतात 2500 रुपये येतात ठीक आहे 2500 शेअर 5500 प्रेफरन्स शेअर पैकी 2500 शेअर कोणाला देऊन टाकायच्यात बालाला कशामुळे त्याचं लोन रिपेमेंट करायला बरोबर ना मग आता त्याची एंट्री काय होईल बाल्स लोन अकाउंट डेबिट टू 6% प्रेफरन्स शेअर अकाउंट लोन बघा
बैलेंस शीट मधून बघा भागाचं लोन रियलायझेशनला नाहीये त्यामुळे इथे रियलायझेशनचा संबंध आलेला नाही ठीक आहे डायरेक्ट एंट्री काय होणार हां बस लोन अकाउंट डेबिट एंट्री काय होणार बस लोन अकाउंट डेबिट बस लोन अकाउंट डेबिट 26% प्रेफरन्स शेअर 26% प्रेफरन्स शेअर अकाउंट सर बॅलन्स लोन अकाउंट डेबिट का झालं बॅलन्स लोन म्हणजे काय माझी लायबिलिटी लायबिलिटी जाऊ कमी होईल तेव्हा लायबिलिटी काय करतात डेबिट करतात ठीक आहे आणि 6% प्रेफरन्स शेअर मला काय होती कमची असेट होती असेट कमी झाली मग काय केलं क्रेडिट ठीक आहे किती रुपयाचे 20000 20000 किती आहे वाटतं सर 2500 शेअर्स म्हणून हे 8 होते डायरेक्शन काय ना Being repayment of bonds loan. समझते का? ओके पोस्टिंग करा सर बाल लोन अकाउंट तैयार के लेगा नहीं तेरे का जाना नहीं मुंग 6% प्रेफरेंशियल अकाउंट के लेगा के ले मुंग 6% प्रेफरेंशियल अकाउंट जा क्रेडिट साइट ना बाय बाल्स लोन कितनी 20000 ओके चला पुढे काय दिले हां सेकंड कंडिशन पुढे बघा बाल टू बी अलॉटेड प्रेफरन्स शेअर टू द व्हॅल्यू ऑफ हिज लोन बालचं जेवढं लोन होतं तेवढ्या किमतीचे प्रेफरन्स शेअर त्याला देऊन टाकले किती शेअर दिले 2500 प्रेफरन्स शेअर देऊन टाकले माझ्याकडे शिल्लक किती होते 5500 5500 म्हणजे 2500 शेअर बालला देऊन टाकले शिल्लक किती राहिले 3000 शेअर्स शिल्लक राहिले ठीक आहे पुढे बघा कोणाकडे काय दिले बॅलन्स बीइंग अलॉटेड इक्वली बिटवीन द पार्टनर्स म्हणजे शिल्लक प्रेफरन्स शेअर आहेत का 3000 इक्विटी शेअर्स आपलं प्रेफरन्स शेअर ते इक्वली म्हणजे प्रत्येकाला समान वाटून टाकायचे मग प्रत्येकाला किती शेअर देतील 1000 आणि अमाऊंट किती येईल 1000 शेअर्स गुणिले 8 म्हणजे किती 8000 ठीक आहे मग एंट्री काय होईल पार्टनरला प्रेफरन्स शेअर देऊन टाकायला लागलो आपण बरोबर ना मग पार्टनरला काय होईल डेबिट पार्टनर काय पर्सनल अकाउंट आहे पर्सनल अकाउंट मिळालं डेबिट द रिसीवर मग काय होणार पार्टनर करंट कॅपिटल पुढे जाणार कॅपिटल सर असं का आता सांगतो असं का हे प्रेफरन्स शेअर आहेत ना ठीक आहे सगळं झालं आपलं हे प्रेफरन्स शेअर शिल्लक आहेत फर्मकड कोणत्याच्यात वाटून टाकायच्यात रेशो पेक्षा काय सांगितलं का सांगितलं त्यांनी इक्वली मग काय झालं इथं पार्टनर कॅपिटलच्या डेबिट साईडला एंट्री करा पार्टनरला मिळते ना एंट्री काय होणार मग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट 2.6% प्रेफरन्स शेअर अकाउंट बरोबर ना सेपरेट सेपरेट लिहायचं सर सेपरेट लिहायचं तर सेपरेट लिहू बघा असं लिहिता येते पहिलं काय होणार अमर्स कॅपिटल अकाउंट डेबिट बॅलन्स कॅपिटल अकाउंट डेबिट परत चिदंबरम कॅपिटल अकाउंट डेबिट हां टू सिक्स परसेंट प्रेफरन्स शेअर्स अकाउंट शेअर अमर अकाउंट कॅपिटल कॅपिटल अकाउंट बाय
by Chidambaram Capital. Kiti? 8000. Directly partner capital account pun घेऊ शकता. 44000. Direct amount किती आहे सर? 44000. बरं ठीक आहे. प्रेपरेशनचा विषय संपला. ठीक आहे. आता काय राहिले सर? त्याचा पोस्टिंग राहिले ना? हा अकाउंट ट्रान्सफर झाला. हा अकाउंट करा लागेल ना? कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला 2 काय येणार 6% प्रेफरन्स शेअर 8000 त्याला 8000 त्याला 8000 त्याला 8000 कळते का वेगवेगळे टाइमला वेगवेगळा रेशियो दिलाय पुढे तिसरी कंडिशन इक्विटी शेअर्स टू बी अलॉटेड इन प्रोपोर्शन ऑफ फिक्स्ड कॅपिटल आता इक्विटी शेअर नेमके काय करायचं आपण मागच्या क्वेश्चन मध्ये असं काय दिलेलं नव्हतं त्यावर काय करायचं कॅपिटल अकाउंटचा फायनल बॅलन्स काढायचा असं काय दिले का आता नाही आता काय म्हणल्यात इक्विटी शेअर आहेत ना ते कसे वाटायचे तुमच्या बॅलन्स शीट मध्ये फिक्स्ड कॅपिटल दिले बरोबर का त्याच्या रेशो मध्ये फिक्स्ड कॅपिटल म्हणजे किती होतं 50 30 20 मग काय केलं मी 50000 30000 20000 बरोबर का प्रत्येकामध्ये 4 शून्य 4 शून्य 4 शून्य काय केले कॅन्सल राहिले किती 5:3:2 बरोबर का 5 5 3 2 5 आणि 3 8 8 आणि 2 10 म्हणजे इक्विटी शेअर जेवढे रुपयाचे आहेत ते किती भाग होणार 10 भाग होणार बरोबर का त्यातले 5 भाग कोणाला अमरला 3 भाग बालला आणि 2 भाग चिदंबरमला समजते ना मग आता इक्विटी शेअर किती आहेत 80000 रुपयाचे बरोबर पार्टनरला मिळायला लागले पार्टनर अकाउंट काय होणार डेबिट बरोबर मग आता आता मी काय असं लिहित नाही अमर कॅपिटल भरले तर चला अमर कॅपिटल डेबिट बाल्स कॅपिटल अकाउंट डेबिट चिदंबरम कॅपिटल अकाउंट डेबिट टू हा इक्विटी शेअर अकाउंट चाललंय इक्विटी शेअर अकाउंट चाललंय ना आपल्याकडे कम पडले हा बॅलन्स ऑफ इक्विटी शेअर ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टू कॅपिटल अकाउंट समजते का आता काय चालले काय नाही ठीक आहे आता बघा 80000 किती भाग होणार 10 भाग एक भाग किती झाला 8000 रुपयाचा असे 8000 रुपयाचे किती भाग तुम्हाला मिळणार आहेत 5 आठ पंच किती झाले 40 त्याला किती मिळणार 40000 आता किती मिळणार आहेत 2 भाग आणि तुम्ही 16 5 5 3 2 आहे का 3 आहे 3 किती मिळणार मग 8 3 24 आणि 8 ने 16000 असे मिळून किती झाले 80000 म्हणजे इक्विटी शेअर अकाउंटच्या क्रेडिट साइडला इक्विटी शेअर अकाउंटच्या क्रेडिट साइडला डायरेक्ट लिहून टाका बाय कॅपिटल अकाउंट किती असले का असल्या अमर बाल क्रेडिटर प्रत्येक डाउन सेपरेट आहे सेपरेट आहे डायरेक्ट करायचं 80000 झालं ठीक आहे पण समजते का काय चालले ओके हा इकडे काय राहिले का गोष्टी राहिले पार्टनर कॅपिटलच्या डेबिटला टू काय येणार इक्विटी शेअर्स किती 40000 24000 16000 ओके हा पुढे काय दिलं अजून बॅलन्स टू बी सेटल्ड इन कॅश ठीक आहे शेवटच्या डिस्पेंट जे काय शिल्लक ते कॅश मध्ये जायचं आहे पण बघा आता राहिले काय हे क्लोज झालं हे क्लोज झालं हे क्लोज झालं ह्याचा विषय संपला आता काय करायचंय रिअलायझेशनचा प्रॉफिट काढायचा आहे त्या क्वेश्चन मध्ये थोडं उलट गेलं मी कळते का पहिले प्रॉफिट काढायचं आहे प्रॉफिट काढा काढा प्रॉफिट 1 लाख पण बघा हे किती होतं काढा टोटल मारा 1,50,000 आणि 35 1,85,000 1,85,000 आणि 2 1,87,000 47 आहे का 97 2,07,000 17,27 2,27,000 2,27,000 आणि 8 2,35,000 2,35,000 आणि 4 2,39,600
हे काय आले इकडले टोटल इकडले किती बघा 70 आणि 30 104 104 आणि 45 149 149 आणि 33 152 62 72 82 182000 इथे बरोबर का हो इकडे 239 600 इथे बरोबर ना करा माइनस 00 6 7 13 8 गेले 5 57 600 हो बरोबर करेक्ट ना हा काय आला माझा प्रॉफिट टू प्रॉफिट ऑन रियलाइजेशन रिकरिंग अकाउंट सर ट्रांसफर टू करंट अकाउंट पंचा का करंट अकाउंट का किती 57600 बरोबर ना आता हा प्रॉफिट कसा वाढायचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आठवते का कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट शेअरिंग रेशो हां ठीक आहे किती होता स्टार्टिंगला प्रॉफिट शेअरिंग रेशो 3:2:1 बरोबर ना कॅल्क्युलेशन कसं येणार अमर बाला चिदंबरम यांचं रेशो नाही सांगते कसं येणार आहे अमरला किती मिळणार 57600 रेशो काय होता 3:2:1 मग काय ना 3 × 5 आणि 6 हे पण बाकी होणार 6 हेला 3 भाग 57600 2/6 बरोबर ना आणि हे 1/6 झाला भाग 3 × 3 × 3 × 2 × 6 आणि 2 ने भाग घालवा 2 × 2 × 4 82 16 82 16 म्हणजे किती आलं 28800 बरोबर का 2 × 2 × 3 × 6 3 × 3 × 2 × 3 × 9 × 27 3 × 2 × 6 19 200 बरोबर आहे का 6 × 6 = 90 54 3 × 6 = 36 इथे किती आले 9600 बरोबर आहे का आता प्रॉफिट ट्रान्सफर करायचं आहे प्रॉफिट ट्रान्सफर ची एंट्री काय येते रिअलायझेशन अकाउंट डेबिट आणि हा प्रॉफिट कुठे जाणार पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइड कॅपिटल करंटला करंट कुठे जाणार करंटला हां काय होणार रिअलायझेशन अकाउंट डेबिट प्रॉफिट कुठे आहे रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साइडला टू पार्टनर्स करंट डायरेक्ट पार्टनर्स करंट अकाउंट करा किंवा सेपरेट सेपरेट करून करा अमर करंट अकाउंट परत कोण आहे बाल्स करंट अकाउंट बाल्स करंट अकाउंट आणि टू चिदंबरम करंट अकाउंट करंट अकाउंट ओके ये पण प्रॉफिट किती आहे 57600 याचा किती आला आहे 28800 हजार 19200 तिसऱ्याचा 9600 डायरेक्शन काय ना बिंग प्रॉफिट ऑन रियलाइजेशन ट्रांसफर टू रियलाइजेशन अकाउंट हाँ ट्रांसफर टू करंट अकाउंट समजते का जर का तीन नाव लिहिले नसतील डायरेक्ट कॉल करून टाका पार्टनर्स करंट अकाउंट आणि टोटल किती येणार 57600 चला पोस्टिंग करा रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साइडला आले का 57600 टोटल हा आणि अमर करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला काय येणार बाय रिअलायझेशन अकाउंट रिअलायझेशन ब्रॅकेट मध्ये प्रॉफिट कौन सा क्लाइंट है प्रॉफिट हाँ किती कॅल्क्युलेशन ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट ऑन रिअलायझेशन डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट ऑन रिअलायझेशन कुठला रेशो प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये ठीक आहे कसं काढलंय स्टार्टिंग दिलंय पहिले जे वर्किंग नोट्स आहेत ते काय फक्त प्रॉफिट शेअरिंग रेशो कसा काढायचा सगळ्यात शेवट जेव्हा ते काय मांडणार आहे प्रॉफिट ऑन रिअलायझेशन डिस्ट्रीब्यूट कसा झाला ठीक आहे ओके झालं ना हे ऑटोमॅटिक तयारी होईल तुमचं कळते का नाही चला प्रॉफिट ट्रान्सफर झाला सगळं झालं
आता काय काय करायचे टॅली करायचं कॅश अकाउंट टॅली करायचे पार्टनर करंट अकाउंट पार्टनर कॅपिटल अकाउंट आधी काय करू करंट अकाउंट टॅली करू का कॅश अकाउंट टॅली करू कॅपिटल जरा ट्रान्सफर केला का तेच म्हणतो मग आता आधी करंट अकाउंट ट्रान्सफर करू का कॅश अकाउंट ट्रान्सफर करू हां काय करणार आता करंट अकाउंट क्लोज करू लागल चला करंट अकाउंट क्लोज करू कसं करायचं करंट अकाउंट क्लोज कसं करायचं लिमिटचे टोटल सांगा तुम्ही आधी क्रेडिट साइडचे टोटल करा ना डेबिट साइड लेस करा मी आता बॅलन्स काय करणार फक्त टॅली करून ट्रान्सफर करायचा बॅलन्स करा 13 आणि 9700 चिदंबरमचं पाहिजे चिदंबरमचं चिदंबरच्या पाटमध्ये 13000 आणि 9700 किती झाले 13 9 किती 22600 एवढी अमाऊंट चिदंबरला आपण दिलो होतो त्याच्याकडे घेणं काय होतं का नव्हतं मग टोटल किती झालं इथं 22600 इथं काय येणार ट्रान्सफर करायचा तू बाय काय करतो तू येणार ना ट्रान्सफर कुठं करायचं तू कॅपिटल अकाउंट बरोबर का बारह तारीख बारह अठारह एकोनीस किती चौतीस एकोनीस बारह दिन हो तो बारह का नहीं ना किती चार हजार सात से चौतीस एकोनीस बारह चार हजार सात से माइनस करा बत्तीस सात से किती बत्तीस सात से बरोबर का हाँ अमर सर चौबीस आठ हजार करा माइनस 44 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
डेबिट ला ये कोण टोटल सांगा मला किती झाला 1 लाख हे जी आणि हे जी 1 लाख कोणाचे 44,800 36,200 आणि 22,800 यांचे टोटल किती 1 लाख 1 लाख का करेक्ट हो 1 लाख बरोबर ना हो बरोबर 1 लाख ज्याने सांगा येणार बीइंग बॅलन्स ऑफ करंट अकाउंट ट्रान्सफर्ड टू कॅपिटल अकाउंट कळते का म्हणजे हे बघा पुढे मला काय असेल पार्टनर कॅपिटलचा क्रेडिटला काय येणार बाय करंट अकाउंट किती 22,800 22,800 समजते का ज्याला एंट्री नाही करायचे ना त्याला ठेवा ठीक आहे कितना बॅलन्स ट्रान्सफर किती करायचे ठीक आहे रट्टा मारे 12 केल्यासारखी ठीक आहे पार्टनर करंट पण टॅली झालं आता काय करायचे कॅश अकाउंट ठीक आहे इतर महत्त्वाचा पॉइंट आहे बघा प्रत्येक वेळेस प्रत्येक रेशो वेगळे आते कॅश डिस्ट्रीब्यूट कशी करायची हे जर काही त्यांनी सांगितले का हो सांगितले ना कॅश डिस्ट्रीब्यूट कशी करायची सांगितले का नाही सांगितले का कोणत्या रेशो कुठल्या प्रोपोर्शन मध्ये नाही सांगितलं मग जेव्हा काही सांगितलं नसतं त्या टाइमला रेशो कुठला वापरायचा कॅपिटल अकाउंटचा फायनल बॅलन्स सर तो कसा काढायचा आता सांगतो ठीक आहे हे बरं तुम्ही एंट्री लिहून घ्या जागा नाही आपल्या शिल्लक बोर्डवर चला सांगतो आता बघा ठीक आहे रेशो कसा काढायचा चला पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या बघा तर काय केलं तुम्ही ए बी सी ठीक आहे सी ला चिदंबरमला दिलं किती आहे 20 आणि 22 लक्ष द्या चिदंबरमला दिलं किती आहे 20 आणि 22 44,600 त्याच्या कमी किती आहे 42,600 तेच ना हा 42,600 त्याला दिलं नाही त्याच्या कमी येणं किती आहे 24,000 कसं काय 8 आणि 16 24 42,600 मधन 24,000 वजा करा 42,600 मधन 24,000 वजा करा शिल्लक किती राहते किती नक्की का म्हणा नाही 42,600 मधन 24,000 वजा करा बरोबर आहे
काय नका 42700 मधून 24000 वजा करायचे हे 600 ला 600 12 ने 4 गेले 8 18600 कळलं का ठीक आहे बाकी किती लागायचा 18600 12 ला किती आहे 30000 आणि 32000 30 आणि 32 किती झाले 62700 12 ला देणार 12 ने येणार किती आहे 8 आणि 24 32 म्हणजे 62700 मधून 32 वजा करा शिल्लक किती राहतात 30600 बरोबर का आपलाचा फायनल बॅलन्स ठीक आहे येणार किती येणार 50000 आणि 44800 94800 देणार त्याच्याकडे येणार किती आहे 8 आणि 40 48000 बरोबर ना किती देणार 46800 हा किती राहतात 46800 शिल्लक राहतात कळलं का हा झाला त्यांचा फाइनल बॅलन्सचा रेशो ठीक आहे 46800 30600 18600 कळते का आता माझ्या बघा तुम्हाला वाटते हे आवड आहे त्यांनी क्वेश्चन तयार करले पण बघायला गेलं पहिल्यांदा कॅश अकाउंटला डेबिट साइडला किती अमाउंट आहे 61 26 आणि 42 म्हणजे किती 7 आणि 4 1 लाख 1 लाख 20 किती आहे 1 लाख 29 आहे बरोबर का 1 लाख 29 मधून 33000 खर्च झाले शिल्लक किती राहिले 96000 शिल्लक राहिले बरोबर का किती 96000 शिल्लक राहिले कॅश हे 96000 रुपये कसे कोणाला जाणार त्याचा रेशो काय हा रेशो कळते का आता नेट चेक करा ठीक आहे सांग तुम्हाला सिंपल सांगते हे 46800 30600 आणि 18600 यांची बेरीज करा ऑटोमॅटिक बेरीज 96000 येते प्लस करून बघा बघा 46800 30600 आणि 18600 यांची बेरीज किती आली 96000 आणि आता बघा ना कॅश डिस्ट्रीब्यूट कसे होणार हा आले बरोबर ठीक आहे कॅश शिल्लक किती आहे 96000 कॅश शिल्लक आहे किती हा हे 96000 मधले आम्हाला किती वाटणार 96000 चे रेशो प्रमाण किती भाग होणार 96000 भाग होणार आणि त्यातले हे जे भाग किती 46800 आणि ह्याला भाग आला किती आला 1 आम्हाला कॅश किती मिळाली 46800 बाला 96000 पैकी किती भाग होणार होते 96000 आणि त्याला किती भाग मिळणार होते 30600 ऑटोमॅटिक किती आलं 30600 चिदंबरम कॅश शिल्लक होती 96000 96000 टोटल भाग मी किती करणार 96000 तर ते सीधा किती देत होता 18600 भाग किती आले ऑटोमॅटिक 18600 हे लॉजिक आहे हे काय लॉजिक आहे हा माझा फायनल बॅलन्स रेशो आणि ऑटोमॅटिक जेवढे भाग आहेत तेवढेच काय आले पैसे आले ठीक आहे माझे तर काय होणार माझं एंट्री काय होणार हे लिहून घ्या लिहून घ्या लिहून घ्या ना लिहून लिहून घ्या बघा काय लिहिलं इथं वर्किंग नोट्स मध्ये कॅल्क्युलेशन ऑफ फायनल बॅलन्स रेशो कळते का हेडिंग काय वर्किंग नोट्स सर कॅल्क्युलेशन ऑफ फायनल बॅलन्स रेशो कसा काढला प्रोजेक्ट आहे का काय केलं होतं कॅपिटलला गेलो चिदंबरमची काय बघितलं क्रेडिट साइडला किती आहे आणि त्यातनं काय केलं वजा डेबिट साइडची चिदंबरमची वजा केली किती आली 18600 परत बालची क्रेडिट साइडकडून केली त्या क्रेडिट साइडकडून मधून काय केलं डेबिट साइडची अमाऊंट मायनस केला किती आले 30600 त्याचप्रमाणे अमरच्या क्रेडिट साइड मधून जेवढ्या अमाऊंट होत्या त्या टोटल मधून डेबिट साइडचा अमाऊंट वजा केला शिल्लक किती आले 46800 हा काय झाला रेशो तिघांची बेरीज केली किती येतात 96000 ह्या रेशो मध्ये मला कॅश वाटायची जेवढी कॅश आहे त्या कॅशचे भाग किती होणार 96000 आणि कोइन्सिडेंटली योगायोगाने कॅशचा भाग किती आला 96000 झाला ह्या अमरला 96000 कॅश पैकी किती भाग होणार 96000 भाग होणार त्याचे किती भाग मिळणार 46800 भाग मिळणार आलं का ठीक आहे देऊन घ्या सर ट्रान्सफर करा की सिंपल आहे फक्त कॅश अकाउंटच्या क्रेडिट साइडला काय आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ठीक आहे आणि पार्टनर कॅपिटलच्या कडे जाणार डेबिट साइडला काय होणार टू कॅश अकाउंट पार्टनरला कॅश मिळाली
किती 48 600 आणि बघा ऑटोमॅटिक अकाउंट तयारी झालेले असते ठीक आहे आजमी बोलते कॉमन से डाउट करना है अकाउंट डाउट करना है तुम्हें जर रियल ऑफिस में दिखा ना तुम्हारा एक्चुअल बिजनेस समाप्त है दस्ते ठीक है साइंस अभी साइड नया प्ले पीछे बन कैलकुलेशन कॉमन कैलकुलेशन है उसे तुम्हारे बिजनेस का रसमान देखिए आलोक भाई जी ये उनके समझ लगा सर एंट्री सांगा ठीक है संग तू एंट्री मैंने उनमें तो नाउ किंग कैसे क्या तुम्हें कैसा अकाउंट चाहिए टोटल मार लीजिए 1,29,000 कैश वाला आली कर्ज की जल्दी 33 शिल्लक की जोती 96,000 आणि 96,000 कोणाला गेला पार्टनरला देऊन टाकले म्हणजे इंटरेस्ट कसा होणार पार्टनरला कॅश मिळाली ना हो पार्टनरला कॅश मिळाली मग काय होणार पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डायरेक्टली पार्टनर्स कॅपिटल अकाउंट